नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष वाणिज्य सत्र दुसरे, विषयाचे नाव व्यावसायिक नीतिमूल्य, प्रकरण पहिले व्यावसायिक नीतिमूल्य। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण व्यावसायिक नीतिमूल्य या प्रकरणाला सुरुवात केलेली असून, व्यावसायिक नीतिमूल्य म्हणजे काय या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे, त्याचे अर्थ, व्याख्या, त्याची आवश्यकता, व्यावसायिक नीतिमूल्यांची विविध तत्व अभ्यासलेली आहेत। आज आपण व्यावसायिक नीतिमूल्यामुळे व्यवसायाला कोणकोणते फायदे मिळणार हे अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रथम व्यवसाय आपण असं सांगू शकतो की व्यवसाय टिकवण्यासाठी प्रथम नीतिमत्ता अंगीकरणे आवश्यक असते। व्यवसायाशी निगडीत अनेक कायदे आलेले आहेत, कंपनी कायदा आलेला आहे, विविध या कायद्यांमध्ये विविध नीतिमूल्ये सुद्धा स्पष्ट केलेली आहेत, परंतु ती किती प्रमाणात स्वीकारावीत यावर निर्बंध अजून आलेले नाही। परंतु जर ती नीतिमूल्य स्वीकारली तर व्यवसायाला अनेक फायदे होऊ शकतात। त्यात पहिला फायदा आहे की व्यवस्थापनात चांगले संबंध प्राप्त करता येतात। दुसरा फायदा आहे की समाजातील विविध गुंतवणुकींचे फायदे व्यवसायाला मिळत असतात। ग्राहकांचा विश्वास संपादन करता येत असतो। आणि व्यवसायासाठी पुढील फायदा आहे की समाजातील व्यवसायाची असणारी जी मक्तेदारी आहे त्यावर आळा बसत असतो। हे फायदे मिळवण्यासाठी उत्पादन संस्था विचार करत असते, परंतु प्रत्यक्षात मात्र व्यावसायिक नीतिमूल्यांची अंमलबजावणी व्यावसायिक संस्था करीत नसल्याचे आढळलेले आपल्याला दिसून येते। व्यावसायिक नीतिमूल्यांचे फायदे बघितल्यानंतर आता आपण नीतिमूल्यांच्या कसोट्या बघणार आहोत। पहिली कसोटी आहे की व्यवसाय प्रत्येक बाब ग्राहकाच्या गरजेशी निगडीत असली पाहिजे। दुसरी कसोटी आहे की व्यवसायातील हित हे जनतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे। पुढील कसोटी आहे की समाजातील सर्व घटकांसाठी व्यवसायाने प्रयत्न केले पाहिजे। महात्मा गांधीजींच्या तत्वाप्रमाणे प्रथम सेवा व नंतर नफा यांचा विचार केला पाहिजे। व पुढची कसोटी आपण सांगू शकतो की समाजाच्या नैसर्गिक साधन सामग्रीचा जास्तीत जास्त विनियोग करून घेणे, त्यामुळे उत्पादन वाढेल, लोकांचे राहणीमान सुधारेल, दारिद्र्य निर्मूलन इत्यादी सामाजिक फायदे नीतिमूल्यांच्या कसोट्या अवलंबल्यास व्यवसायाला मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक नीतिमूल्यांचा अभ्यास हा महत्वाचा झालेला आहे। व्यावसायिक क्रियांचे मूल्यमापन करताना याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो, तर व्यवस्थापकांना निर्णय निर्धारण कौशल्य सुधारणा घडवून आणण्यासाठी सुद्धा हा अभ्यास उपयुक्त ठरत आहे। चांगली व्यावसायिक नीतिमूल्ये ही चांगल्या व्यवसायाला चालना देत असतात। या मूल्यांचे महत्त्व आता आपण समजून घेणार आहोत। पहिले महत्त्व आहे की आकलनास मदत। समाज व्यवस्थेत व्यवसायाची सत्ता आणि प्रभाव वाढत आहे। व्यवसायांचा प्रभाव का व कसा वाढत आहे याचे आकलन आपणास व्यावसायिक नीतिमूल्यांमुळे होत असते। दुसरे आपण सांगू शकतो की सदिच्छेत वाढ होते। समाज व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता व्यवसायांकडे असते। व्यवसाय वस्तू व सेवा उत्पादित करत असतात, त्यातून रोजगाराची निर्मिती होते, करांमध्ये भर पडत असते आणि आर्थिक वृद्धीस चालना मिळत असते। त्यामुळे व्यावसायिक नैतिक आचरणाद्वारे आपल्या सदिच्छेत वाढ घडवून आणत असतात। तिसरे महत्त्व आहे की विश्वास व आत्मविश्वास यांची निर्मिती होत असते। व्यावसायिकांनी अधिकारांचा केलेला दुरुपयोग व्यक्ती, समुदाय आणि सभोवतालचे पर्यावरण यांच्यावर प्रभाव पाडणारा ठरतो। अधिकारांच्या दुरुपयोगाची कारणे आणि परिणाम यांची माहिती व्यावसायिक नीतिमूल्यातून प्राप्त होत असते। त्यातून व्यवसायाच्या नातेसंबंधात विश्वास व आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत असते। पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की आव्हानांना आकलनास मदत होते। मागणीत वाढ झाल्यामुळे व्यवसाय अधिक गुंतागुंतीचा व आव्हानात्मक बनत असतो। व्यवसायापुढे एक मोठे आव्हान निर्माण होत असते आणि या आव्हानांचे अधिक स्पष्टपणे आकलन होणारी साधने ही व्यावसायिक नीतिमूल्ये व्यवसायाला पुरवत असतात। पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की नैतिक निर्णय प्रक्रियेत सुधारणा होते। निर्णय प्रक्रिया अधिक नैतिक स्वरूपाची बनावी यासाठी व्यावसायिक नीतिमूल्ये व्यवस्थापकांना उपयुक्त ज्ञान आणि तंत्र पुरवत असतात। पुढील महत्त्व आपण सांगू शकतो की व्यवसाय सातत्यास मदत होत असते।
व्यावसायिक नीती मूल्यांमुळे व्यवसायाचे सातत्य टिकून राहण्यास मदत होते, कारण व्यवसायाने जर व्यावसायिक नीती मूल्यांचा अवलंब केला तर व्यवसाय दीर्घकाळापर्यंत निरंतर स्वरूपात टिकून राहू शकतो. व शेवटचे महत्त्व आपण सांगू शकतो की नफ्याचे मोजमाप करण्याची क्षमता प्राप्त होत असते. नफा आणि व्यवसायातील नैतिक समस्या यांचे मोजमाप करण्याची क्षमता व्यावसायिक नीतिमूल्ये पुरवत असतात. त्यामुळे व्यवसाय विविध मागणीद्वारे नफा प्राप्त करण्यासाठी नैतिक प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेच्या अभावामुळे भारतीय उत्पादकांना विक्रेत्यांच्या बाजारपेठेची सवय लागलेली आहे, त्यामुळे ग्राहक हा गुलाम झालेला आहे. उत्पादकांना आता आपल्या पद्धतीमध्ये बदल करावा लागलेला आहे. व्यवसाय संस्थेने ग्राहकांच्या बाबतीत जबाबदाऱ्या पूर्ण करताना ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास केला पाहिजे. या गरजा पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. या ग्राहकांबाबत व्यवसायाच्या काही जबाबदाऱ्या असतात. त्यात पहिली जबाबदारी आपण सांगू शकतो की ग्राहकाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन त्यांनी केले पाहिजे. व्यवसायांनी आवश्यक तेवढे उत्पादन पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. व्यवसायांनी उत्पादन दर्जाबाबत खात्री ही ग्राहकांना दिली पाहिजे आणि उत्पादन करण्यात सातत्य ठेवले पाहिजे. नीतिमूल्ये व नीतिमत्ता यांचे शिक्षण व्यवसाय संस्था, शाळा, कॉलेज व विद्यापीठ पातळीवर करणे गरजेचे झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवी मूल्य म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. मूल्य ही आपल्या जीवनाची मार्गदर्शक अशी तत्वे आहेत. दैनंदिन जीवनात सकारात्मक मानवी वर्तन आणि कृतींसाठी ती आवश्यक आहेत. माणसाच्या आवडीनिवडी, गरजा, इच्छा आणि प्राधान्याच्या आधारे मूल्य ही तयार केली जातात. मानवी मूल्यांचे महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगणार आहोत की दैनंदिन जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मानवी मूल्य ही खूप महत्त्वाची असतात. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनाला दिशा देण्यासाठीही मानवी मूल्य महत्त्वाची सांगण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना त्याच्या जीवनातील समाधान मिळवण्यासाठी मानवी मूल्य ही खूप महत्त्वाची सांगितली गेलेली आहे. मानवी मूल्यांचे महत्त्व सांगताना आपण अजून सांगू शकतो की चारित्र्य विकास करण्यासाठी किंवा चारित्र्य विकसित करण्यासाठीही मूल्य महत्त्वाची आहे. आपली संस्कृती आणि वारसा जतन करून ठेवण्यासाठी प्रत्येक पिढीत मूल्य रुजवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. विचारांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी व्यक्तीला मूल्यांचे पालन हे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये शांतता व सहकार्य निर्माण करण्यासाठी मानवी मूल्य आवश्यक सांगण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवी मूल्यांची निर्मिती होण्यासाठी जॉन डेरवेन यांनी 7 गुणांची आवश्यकता सांगितलेली आहे. त्यांनी या 7 गुणांची विभागणी 2 भागात केलेली आहे. पहिले की अनौपचारिक पद्धत, यामध्ये मानवीय स्वभावातच असणारी शिस्तप्रियता आणि सामाजिक तत्वांची जपवणूक करण्याची प्रवृत्ती या गोष्टी उपजत असतात. या गुणांचा उपयोग औपचारिक गुणांची जतन करण्यासाठी होत असतो असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि दुसरा प्रकार त्यांनी सांगितले आहे की औपचारिक पद्धत, या दुसऱ्या विभागात मूल्यांबद्दलची स्पष्टता, भावनिक विकास, प्रसार, संकल्पनात्मक विकास, व्यक्तिमत्व विकास इत्यादी गुणांवर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होऊन हे गुण विकसित होत असतात. त्यामुळे या गुणांना नियमांचे बंधन असते असे जॉन डेरवेन यांनी सांगितलेले आहे. या दोन्ही गुणांची सांगड घालून मानवाला मानवी मूल्यांची मदत घेऊन आदर्श वर्तणूक करण्यास मदत होऊ शकते असेही त्यांनी सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक नीतिमूल्यांमुळे व्यवसायाला कोणकोणते फायदे मिळतात, व्यावसायिक नीतिमूल्यांच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत, व्यावसायिक नीतिमूल्यांचे महत्त्व काय आहे, मानवी मूल्य आणि नैतिकता याचा अर्थ, महत्त्व, मानवी मूल्यांची निर्मिती कशा प्रकारे होते हेही आपण समजून घेतलेले आहे. धन्यवाद.